मौका मिला है। वैसे हम लोग 15 से 20 साल से काम कर ही रहे हैं, लेकिन इस मैदान पर आज बहुत लंबे समय के बाद यहाँ पर मुकाबले की तरफ चलते हैं। मैच चालू करना है जल्दी। यहाँ पर सैंडी ये गेंद के ऑफ स्टंप के बाहर थी, कैलाश यहाँ पर खेलने का प्रयास जरूर किया था। ये 18 गेंदों का खेल है, 18 गेंदों में कैलाश कम से कम इस विकेट के ऊपर 30 से 25 रन बनाने चाहिए। 20 जरी धावा दिला ना, 20-22 तरी त्या सुद्धा कठीण होतात कधी कधी आपण बघितलं तर या विकेट वरती। हे सुद्धा चित्र पाहायला भेटलेलं आहे डावऱ्या हाताने। इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतो लॉंगच्या क्षेत्रामध्ये, गडी बाजूने शक्यता, यस इज गॉन देयर। चला जाऊया डीजे कडे आणि पुन्हा एकदा या मॅच कडे आपण येऊया। वेलकम डीजे। चेंज झाले स्वतः तुकाराम मांगेला बघितला आपण, डीजेचं कव्हरेज करतोय त्या ठिकाणी, त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तुकाराम मांगेला। कॉमेंट्री असो, पंचगिरी असो, हँडलिंग असो किंवा डीजे मास्टरचं काम असो, सगळं काय ते हँडलिंग करू शकतात, नो डाऊट। विजय पाटील म्हणून त्यांना ऑल इन वन म्हटलं जातंय मित्रांनो, कारण नक्कीच एक मोठं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते नेहमीच। प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन शिकण्यासारख्या गोष्टी आपण तुकाराम मांगेला यांच्या माध्यमातून पाहत असतो। नक्कीच तुम्ही त्यांना ऑल इन वन म्हणता, मी वन इन ऑल असं म्हणतो त्यांना। युनिकॉर्न बँड्रा वर्सेस सुमित इलेवन विरार यांच्या मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूने बँड्राचा संघ, दुसऱ्या बाजूने विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दिस इज द 18th मॅच, 18वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। विजय पाटील निश्चित तौर पर अगली गेंद फिर से एक बार रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास है। यहाँ पर गेंद हवा में जरूर है, मौका बन सकता है, मौके बार बार नहीं आते और यहाँ पर मौका बन गया। विकेट का पतन होता हुआ, उसके अलावा एक मधुर संगीत आता हुआ। मागच्या सामन्यामध्ये सँडी स्पोर्टची सुरुवात झाली होती ना, तशीच बघितलं युनिकॉर्न बँड्रा या संघाची पाहायला मिळते। खरं बघितलं आपण दोन गडी बाद झालेले आहेत आणि एकही धाव पाहायला भेटलेला नाही आहे। इम्रान शून्यावरती बाद झाला, महत्वपूर्ण खेळाडू। त्याच्यानंतर बघितलं आपण शाहरुख सुद्धा बघितला, आपण शून्यावरती बाद होत असताना पाहायला मिळतोय। समीर हा खेळाडू उपस्थित आहे आणि त्याला साथ देण्यासाठी जातोय चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हर्षद। विजय पाटील निश्चित नए बल्लेबाज मैदान में आते हुए, क्योंकि पिछला मुकाबला काफी एक तरफा हुआ था कैलाश पाटिल, लेकिन ये मुकाबला थोड़ा अच्छा होना चाहिए। दर्शक इसी के लिए आए हैं कि मैच कोई भी जीते लेकिन मैच सुपर हिट होना चाहिए, इसीलिए कहते हैं उगड़ा टोले पहा नीट, इस स्पर्धा है सुपर हिट। नक्कीच डब्ल्यू डब्ल्यू आला इथे, मात्र तिसरा डब्ल्यू येईल का? जर तिसरा डब्ल्यू आला तर हॅट्रिक पूर्ण होईल। लेफ्ट स्टंप वरती चेंडू हाताळला होता ऑन साइड ला, पहिल्यांदा चेंडूला अडवण्याचं काम केलं बघितलं आपण शेत्री शिकाने, त्याच्यानंतर गॅदर करतोय एक धावेते एकेरी धाव्याने। आत्ता मात्र बघितलं आपण ऑन द मार्क होतोय युनिकॉर्न बँड्राचा संघ, फार वेळानंतर बघितलं आपण एक धाव त्यांना प्राप्त होते। विजय पाटील निश्चित तौर पर फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर तैयार है, इस बार मनोबल काफी बढ़ा हुआ है। पिछला मुकाबला हमने देखा एक तरफा हुआ, लेकिन उसके बाद हम देखते हैं इस मुकाबले की तरफ। ये गेंद खेलने का प्रयास यहाँ पर जरूर किया था कैलाश पाटिल। देखिए मुकाबला अभी भी ऑन है, टीवी ऑन रखिए, किधर भी मत जाइए, क्योंकि हर गेंद के बाद यहाँ पर समीकरण चेंज हो सकता है। एक ओवर का खेल लगभग पूरा हो चुका है, एक ओवर के बाद रन संख्या है, विकेट का पतन होता हुआ यहाँ पर। तिने या ठिकाणी गाणं लागलं आहे, हवा हवा बिल्कुल खुशबू लौटा दे, क्या खुशबू को लौटा देगी मैं कहूंगा बँड्रा की टीम के लिए। नक्कीच जर लौटायचं असेल तर नक्कीच एक मेहनत करावी लागेल मी म्हणेन। विजय पाटील निश्चित तौर हवा हवा हमको हवा लगने दो, ठंडी बढ़ने दो और मैच गर्म होने दो, ये मुकाबला इसके लिए यहाँ पर काफी मशहूर है। काफी अच्छा गाना यहाँ पर तुकाराम मांगेला द्वारा लगता हुआ। रन संख्या हम देखते हैं एक रन अब तक बनी है, 3 विकेट का नुकसान हुआ है, मतलब पिछला मैच जिस तरह से चल रहा था ना उसी तरह ये मुकाबला उसी दौर पे दोहराया जा रहा है, ये देखने को मिलता हुआ। हर्षद और समीर यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए, यूनिकॉर्न 11 बैंड्रा वर्सेस सुमित 11 के बीच में मुकाबला चलता हुआ। और एक दाव पहिलं षटक संपलं गेलं आहे, एक धाव खात्यावरती पाहायला मिळते, 3 गडी बाद झालेत। डान्सिंग डाऊन द पेच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय,
यावेळेस फलंदाज एक धाव येते, एकेरी धावाने धावांची गती पुढे सरकली जाते 2 या धाव संख्येवरती. विजय पाटील, ज्यावेळेस नाईटचा जो खेळ असतो ना त्यामध्ये बघितलं आपण जास्तीत जास्त सामने बघितला आपण तर लो स्कोरिंगचे पाहायला मिळतात. जर परवाचा दिवस आपण बघितला तर परवाच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त षटकार पाहायला भेटले. विजय पाटील, निश्चित तौर पर, क्योंकि हर दिन अलग अलग टीमें यहाँ पर खेल रही है, अलग अलग खिलाड़ी है, तो हर दिन आपको अलग 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 तरीके का क्रिकेट यहाँ पर देखने को मिलेगा. इसमें संदेह नहीं है जहीर भाई, क्योंकि ये होता रहेगा, यही क्रिकेट है. ब्लॉकल गेंद यहाँ पर कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया. देखिए यहाँ पर जरूर मौका था, मौके बार बार नहीं आते कैलाश पाटिल, यहाँ पर मौका गवा दिया मैं कहूंगा. नक्कीच, मी म्हणे प्रत्येक दिवस येत असतो परंतु त्याचा चांगला उपयोग करा. धावसंख्या बघितलं आपण 3 पाहायला मिळते. हर दिन आता है, हर दिन जाता है, लेकिन इस दिन में वही हो जो आपका दिल चाहता है. विजय पाटिल, निश्चित, इसलिए कहते हैं दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और कल का दिन आपके नसीब में होगी तो आपके हाथ में खूबसूरत ट्रॉफी भी होगी. बिल्कुल बिल्कुल, उसी के इंतजार में है कई लोग यहाँ पर. धावसंख्या 3 पाहायला मिळते, 3 इज द स्कोर. ऑफ साइड ला चेंडूला कट केलं जात आहे, लॉन्ग चेस फॉर अ फिल्डर, 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवरती. 5 इज द स्कोर हियर. 1 शॉटचा इशारा सुद्धा पंच रमेश मांगेल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पंच दक्ष आहेत. विजय पाटील, निश्चित, नो डाउट्स, काफी अनुभव है इनके पास और वो क्षमता रखते हैं रमेश जी मांगेला यहाँ पर, क्योंकि एक स्टार कास्ट खिलाड़ी भी उन्होंने अपना जीवन में अच्छी शुरुआत भी की थी. इस बार देखिए यहाँ पर अगेन फिर से एक बार मैदान की तरफ गेंद जाता हुआ सिंगल यहाँ पर जरूर मिलता हुआ, सिंगल के 7 रन संख्या अब यहाँ पर बढ़ती हुई. धीरे 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 यहाँ पर गेंद चेंज करना पड़ेगा बल्लेबाज को, क्योंकि कैलाश पाटिल आपको कम से कम यहाँ पर 20-25 रन बनाने पड़ेंगे, नहीं तो आपके गेंदबाज के ऊपर काफी दबाव होगा, काफी संघर्ष करना पड़ेगा. नक्कीच, 20-22 धावा यायलाच हव्या. मी म्हणेन समोरच्या संघाला जर प्रेशर तुम्हाला द्यायचं असेल तर He's gone. Big wicket. Welcome, DJ. नक्की ज्यांनी हा फिल्म बघितला असेल ना त्याला नक्कीच हे गाणं आठवत असेल, काही शंका नाहीये. बघा तुकाराम मांगेला बघितलं आपण चांगल्या पद्धतीने डीजेचं ऑपरेटिंग करतायत, परंतु त्याच्यापासून बघितलं जहीर भाई तुझा शीख घेत आहेत मला वाटतं, कदाचित मला वाटतं उद्या ते सुद्धा बसतील, काही शंका नाहीये. निश्चित प्रयास तो करना चाहिए, क्योंकि हर बार तुकाराम मांगेला रहेंगे नहीं रहेंगे, जहीर भाई भी सीख रहे, और सीखना ये समाज का परिवर्तन का नियम है, आपको सीखना पड़ेगा. कोई भी चीज आपको सीखा के नहीं भेजना पड़ता है, आपको इसके लिए सीखना पड़ता है. यहाँ पर सीख क्या है, 5 रन 4 विकेट के नुकसान पर 1.5 का खेल हो चुका है. किधर भी मत जाइए, देखते रहिए पाटिल परिवार पुरस्कृत ये टूर्नामेंट. नारंगी ग्रामस्थ क्रीड़ा मंडल आयोजित तो कैलाशवासी किशन और कैलाशवासी गणपत और बाबूराव पाटिल टूर्नामेंट को देख रहे हैं. इस बार गेंद हवा में जरूर है, मौके जरूर आते हैं, यहाँ पर एक ही रन सिंगल पर संतुष्ट होना पड़ेगा. धीरे से यहाँ पर एक रन मिलता हुआ, इसी के लिए कहते हैं सुबह की चाय और बड़े लोगों की राय देर देर पे लेते रहो कैलाश पाटिल. नक्कीच, धावा येत आहेत, धाव संख्या पुढे सरकली जाते 6 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सरासरी आपण बघितलं तर 3 सरासरीने चालतोय. बघितलं आपण प्रथम फलंदाजी करणारा संघ. यस, वेलकम डीजे. काय असं वाटतंय की आपण ऑर्केस्ट्रा मध्ये बसलोय की काय, हे गाणं वाजलं गेलं होतं. विजय पाटील, इसीलिए कहते की सुबह के 4 बड़े लोगों की राय लेके यहाँ पर आइए, आपको सब कुछ मिलेगा, क्योंकि यहाँ पर एक्शन है, ड्रामा है, क्रिकेट है, मनोरंजन है, और उसके अलावा सबसे बड़े दर्शक है जो आज हमें YouTube पे लाइव में देख रहे हैं, सुन रहे हैं, यहाँ पर आके दर्शक इस मुकाबले का आनंद ले रहे हैं. उसके अलावा क्या चाहिए, सबसे खूबसूरत टूर्नामेंट यहाँ पर 161 टीमों ने हिस्सा लिया है कैलाश पाटिल, ये भी सबसे बड़ी बात है. नक्कीच, 6 धाव फलकावरती पार मिळत आहेत. थँक्यू धनंजय आणि थँक्यू प्रवीण, कारण मगाशी कॅमेरा बघितला तर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला होता. थँक्यू. 6 धाव फलकावरती पार मिळत आहे, 6 इज अ स्कोर हियर. रुपेश नौका गोलंदाज जो 3 क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पार मिळतोय. उजव्या हाताने राऊंड डोक्याचा मारा, इथे मात्र फलंदाज बाद होतोय, क्लीन बोल्ड.
प्रेक्षक वर्ग मी म्हणे जास्त पाहायला मिळतोय, कारण आज सॅटर्डे आणि त्या कारणाचं प्रेक्षक वर्ग बघितला आपण तर या सहाव्या दिवसामध्ये जास्त पाहायला मिळतंय. सहा धावा सुद्धा झाले आहेत, सहावा दिवस सुद्धा आहे आणि बघितला आपण आणि एकंदर बघितला गडी बाद होत असताना आपण बघितला विजय पाटील. हा नक्कीच नक्कीच, कारण उद्याचा दिवस कैलास पाटील आपण बघितला तर खूप महत्वपूर्ण आहे. उद्या 25 तारीख म्हणजे क्रिसमसचा दिवस आहे, सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा आपण देऊया, कारण आजची रात्र खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी आपण हा सामना पाहतोय. आज प्रत्येक जण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय, आले तिथे प्रेक्षक आज आनंद घेत आहेत आणि नक्कीच यावेळी बघूया. हो यावेळी पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यश प्राप्त झालेलं नाही आहे. फलंदाज मात्र अजूनही कुठेतरी सापडत आहेत, अजूनही लय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वेळ आणि काळ कोणासाठी कैलास पाटील थांबत नसतो. वेळेला सर्व काही आहे, कारण समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता. आपको जो भी करना है समय पे करना है, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है. समय निकलता जा रहा है, बल्लेबाज कुछ करिश्मा नहीं दिखा रहे. इथे मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय, एच घेतली होती हलकीशी, रनआउटच्या रूपाने गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. चला जाऊया डीजेकडे आणि शेवटच्या षटकासाठी बड़ा खिलाड़ी कौन है ये तो कल के दिन में हमें पता चल जाएगा. और वही गाना बिल्कुल बजता हुआ एक्शन रिप्लाय सुद्धा बघा, या ठिकाणी एज लागली होती मात्र धावण्याचा प्रयत्न केला आणि रनआउटच्या रूपाने हा गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पाटील एक बार अभी भी 5 गेंदों का खेल बाकी है, इस बार खेलने का प्रयास जरूर किया था वो बढ़िया शॉर्ट स्ट्रेट ग्रुप में यहाँ पर, लेकिन बहुत ही कमबैक करते हुए खिलाड़ी यहाँ पर जरूर मौका बन सकता है. यहाँ पर देखना होगा दो खिलाड़ी यहाँ पर दौड़ते हुए, दौड़ लगाते हुए तीसरी की मांग है क्या, क्योंकि आपको दौड़ना पड़ेगा. भाग मिल्खा भाग, अभी कोई ऑप्शन नहीं है आपके पास, रन संख्या बहुत कम है. और जैसा पिछला मुकाबला हुआ कैलास पाटील उस तरह का मुकाबला थोड़ा दिख रहा है मेरे को, उस तरह की ये दिख रही है यहाँ पर. नक्कीच पहिला सामना बघितला आपण 17 धावांचा होता, लवकर कंप्लीट झाला. आज सुद्धा बघितला, आतापर्यंत बघितला आपण 8 धावा आलेत फलकावरती. बँड्रा वर्सेस सुमित 11 यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. ऑफ साइडला फुल टॉस घेतला बॅट वरती, इथपर्यंत कानापर्यंत आवाज आला होता. इथे मात्र बघितला आपण 2 धावा येत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 10 या धावसंख्येवरती. नक्कीच उद्या 25 तारखेचा जो शुभ दिवस आहे आणि जे आमचे ख्रिस्ती बांधव आहेत त्यांना मी म्हणेन हार्दिक शुभेच्छा देतोय, कारण बघितलं आपण आपलं वसई म्हटलं की बराचसा, इथे मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. आपलं वसई म्हटलं की बरेचसे चर्च सुद्धा सजले जात आहेत, बऱ्याचशा जत्रा सुद्धा पाहायला मिळतायत आणि नक्कीच त्या बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय. विजय पाटील हा नक्कीच 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 तुकाराम मंगला धनंजय पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक सुंदर समालोचक आपण पाहिलंय, कोपरी या परिसरातून बिलॉंग करतायत आणि टेनिस क्रिकेट विश्वात आता आपण त्यांचा दरारा सुद्धा पाहिलाय. तर वेलकम धनंजय पाटील, तुमचं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्या स्पर्धेला ते कव्हर करत होते, त्याच्यानंतर लगेच त्याने बघितलं की नारंगीचं आपलं मैदान आहे, आपल्याला जाणं भाग आहे आणि त्या कारणाचं लगेच त्याने उपस्थिती दाखवली आहे. बघा धनंजय पाटील तुम्ही स्क्रीनवरती बघता बनतो ग्रेट कॉमेंटेटर ऑफ कोपरी विलेज. विजय पाटील तर धन्यवाद कैलास पाटील, नक्कीच कुठे जाऊ नका, पाहत राहा बघत राहा आजच्या दिवसातील हा सुपर हिट 16 रंगतदार 16 न भूतो न भविष्यती याची दोही पा हा क्रिकेटचा अद्भुत 16 आलेला तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या नारंगी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. पाटील परिवार पुरस्कृत आपण बघतोय, मयूर डीजे सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हाच तो व्यक्ती आहे, हाच तो मी म्हणेन यंग बॉय आहे ज्याने की मी म्हणे म्युझिकच्या माध्यमातून एंटरटेनमेंट केलंय मागच्या 6 दिवसापासून. थँक्यू मयूर.
नक्कीच कैलास पाटील, आपण पाहतोय बघतोय सुंदर आयोजन या स्पर्धेचं आणि सातत्याने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण बघितला. तर आज प्रेक्षकांच्या लेट आल्या माहितीनुसार 161 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये लाभला गेला. आणि आपण बघितलं तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून, अनेक गावातून आणि मुंबईच्या परिसरातून आपण बघितलं स्पर्धक या स्पर्धेला जोडले गेले, खेळाडू जोडले गेले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने मनाच्या हृदयाच्या अंतकरणातून त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण 161 संघ खेळणं हा जोक नाही आहे मित्रांनो, आणि ते करून दाखवलंय आणि ते करून दाखवण्याचं श्रेय गेलंय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला. तर नक्कीच पाटील परिवार यांच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली गेली. कारण कैलासवासी किसन आणि कैलासवासी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन नीटनेटकं आयोजन केलं गेलं आणि आज या स्पर्धेचा एक ऐतिहासिक रेकॉर्ड आपण बघितला तर 161 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 11 धावांचं आव्हान या ठिकाणी. मागच्या वर्षाचा विचार केला तर 127 संघांनी सहभाग घेतला होता आणि यंदाच्या वर्षाचा विचार केला तर 161 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत खरोखर. तर नक्कीच शांताराम घरत यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. नारंगी क्रांतीचे सुपुत्र, एक टेनिस क्रिकेटमधील लिजंड क्रिकेटर, त्यानंतर आपण बघितलं तर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे प्रमुख सदस्य, त्यानंतर आपण बघितलं तर चांगले अंपायरिंग सुद्धा, चांगले विकेट किपर, गेली सातत्याने कितीतरी वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे आमचे मित्र शांताराम घरत, वेलकम, हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, खेळण्याचा प्रयत्न केलाय, एकदम मात्र पूर्ण केली गेलंय. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक सामना आपण बघितला ना कैलास पाटील, तो थोडासा जवळ आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी विनंती करतोय, लाईव्ह जाते, त्या कारण तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की लवकर इथे आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. शांताराम गरत, जर तुम्ही खूप पाठीमागे जाल ना तर तुम्ही शांताराम च्या जे रेकॉर्ड्स आहेत ना ते तुमचे नक्कीच आठवतील यात काही शंका नाहीये. कारण अक्रॉस द लाईन डीप मिडल गेट स्क्वेअर लेग हा फटका त्याचा फेमस होता विजय पाटील. नक्कीच नक्कीच भरपूर रेकॉर्ड्स. टार्गेट 11 नागिनास पडा आणि आरजे बॉयज संघाचे कर्णधार कोणी असतील लगेच नानिफीच्या कौलसाठी तुम्ही यायचंय. पुढचा चेंडू यावेळी बघा, तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र बघितलं तर प्रत्येक वेळी यशस्वी होईल अशातली कथा नाही आहे. कारण मात्र फलंदाज प्रयत्न करतोय रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा, एक अनोखे प्रकारे क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. काही फलंदाज त्याला चांगल्या प्रकारे खेळतात, काही फलंदाज थोडीशी प्रयत्न करतायत, तेच पाहायला मिळालं पुन्हा एकदा. हो बघितलं आपण सन्मानपूर्वक गॅपमध्ये चेंडू खेळलाय, एक धाव मात्र पूर्ण केली गेली आणि कुठल्याही प्रकारची घाईबजडी करण्याची आवश्यकता नाही आहे कारण टार्गेट खूप मोठं नाही आहे कैलास पाटील. नक्कीच छोटंसं टार्गेट पाहायला मिळतंय, पण तो छोटं टार्गेट मोठं होऊ नये हीच अपेक्षा आहे. इथे मात्र बघितलं आपण दोन धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत, 9 धावेची अजूनही गरज आहे. विरार वर्सेस बँड्रा हा सामना पाहायला मिळतोय. विरार संघ आता मात्र चेसिंग करतोय या ठिकाणी. रिव्हर्स इथे मात्र चेंडू सीमारच्या बाहेर निघून जाईल का? यस, 8-12 क्रॉस 4, नाही चेंडू अडवला गेलाय. चेंडू अडवला जातोय या ठिकाणी आणि त्या कारणास्तव धावसंख्या बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. 4 इज द स्कोर यार. टार्गेट 11 आणि आरजे बॉईज श्रीवर्धन संघाचे कर्णधार कोणी असतील लगेच कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. चार धावा झालेले आहेत आणि 4 चेंडू संपले गेलेले आहेत. 11 टार्गेट आहे. पाच चेंडूचा खेळ पूर्ण झालाय रमेश मंगेला. कारण प्लीज विनंती आहे की स्कोररला डिस्टर्ब करू नका. यावेळी बघा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, हो अँगल चेंज केला यावेळी गोलंदाजांनी, मात्र आपण बघितलं गोलंदाज कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये. षटक क्रमांक आपण बघितलं तर पहिला पूर्ण झालाय, धाव संख्या बघितली तर धावा झाला 4 धावा.
यस पाच धावा झालेल्या आहेत. संख्या पाच धावा पाहायला मिळतात. एक षटकांचा खेळ मात्र पूर्ण झालाय. आता बघूया दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती. समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 7 धावांसाठी कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतोय. चेंडू गेला मिड विकेटच्या रिझन मध्ये, एकदा पूर्ण केलं, दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होतोय का. पुन्हा एकदा आपण बघितलं तर दुसरा धाव सुद्धा पूर्ण होईल असं वाटतंय आणि दोन धावा मात्र पूर्ण केल्यात. हळूहळू हळूहळू आपण बघितलं तर सुमित इलेव्हन संघ हा विजयाच्या जवळ येतोय. युनिकॉर्न इलेव्हन बँड्रा थोडासा नाराज करतोय. आजचा दिवसाचा प्रदर्शन आपण पाहिलं तर थोडस आपण बघितलं तर प्रदर्शन साई फायटर्स आणि टार्गेट इलेव्हन. चला दोन टीम कॅप्टन या, साई फायटर्स आणि टार्गेट इलेव्हन. होय, साई फायटर्स आणि टार्गेट इलेव्हन संघ लगेच यायचंय. सहा धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. एक शांत असं क्रिकेट. ऑन साइडला सामना संपेल का, चौकार आलाय की षटकार आलाय. यस, सामना संपला गेलाय. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेलकम डीजे. जहीर भाई, पहले दिन से आप यहाँ पर मौजूद हो और छह दिन से आपके लिए लॉन्च खरोखर लॉन्च बुक केलेला आहे मी म्हणेन. जहीर भाईला विनंती करतोय की ते उपस्थितन दाखवायचे. थँक्यू.